सावनेर तालुक्यातील माणेगाव या छोट्या खेडेगावातील एका गरीब शेतकऱ्याच्या मुलानं काबाड कष्ट करून तसेच बिकट परिस्थितीला मात देऊन त्यांनी शेती विषय शिक्षण ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MBA मार्केटिंग DMM मार्केटिंग घेतले. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यात यांनी सेवा दिली आणि तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन दिलं गेलं आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती सुधारेल याच्याकरता पूर्ण महाराष्ट्रात आणि विदर्भाचं काम केलं. ती व्यक्ती आहे देवेंद्र वामनराव बानाईत, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर असं नाव आहे. त्यांना रौप्य पदक भारत सरकारतर्फे सुरेशजी प्रभू रसायन आणि खतमंत्री यांच्यामार्फत दिल्लीतून देण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाकडून सुरेश प्रभूतर्फे यांना दिल्लीत देण्यात आलं आहे. स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार अखिल भारतीय कला साहित्य संस्कृत अकादमी वर्धातर्फे यांना देण्यात आलं आहे. तसेच गुजरात येथील गांधीनगर येथून श्री आचार्य देवव्रत यांच्याद्वारे राज्यपाल असोसिएशन ऑफ नॅशनल ॲग्रिकल्चरल जर्नलिस्ट या संस्थेद्वारा देण्यात आलं आहे. पुरस्कार मिळाल्यानं नागपूर जिल्ह्यात आणि तालुक्यात आणि प्रत्येक गावोगावी बाणाईत यांची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच गावात घरी आणि शेतात अनेक नागरिकांनी भेटी देणं सुरू केलंय. यामुळे परिसरात आनंदाचं वातावरण सुरू आहे. सर, तुमचं आधी नाव सांगा, नंतर तुमचं ते शिक्षण सांगा आणि आणि तुम्ही जेवढेही अवॉर्ड प्राप्त केलेले आहे तर त्याबाबत सविस्तर सांगा आम्हाला. नमस्कार सर, माझं पूर्ण नाव देवेंद्र वामनराव बनाई. मी मानेगाव छोटीच्या खेड्यातला, तालुका सावने, जिल्हा नागपूर. ॲक्च्युली हा आमचा प्लीजर धंदा शेती, आमचे वडील वगैरे शेती करायचे आणि माझं एज्युकेशन हे शेती, म्हणजे मी BSc ॲग्रिकल्चर, MSc ॲग्रिकल्चर, MBA मार्केटिंग आणि DMM मार्केटिंग हे मी आतापर्यंत माझं उच्च शिक्षण झालेलं आहे आणि मी सर्व्हिसला महाराष्ट्र शासनाच्या सेवेत राहिलो आहे, कृषी विभागात. नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सेवेत होतो, फर्टिलायझर मार्केटिंग डिव्हिजनला. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा वरच्या हायेस्ट प्रकारच्या कॉर्पोरेटमध्ये मी सर्व्हिस केली, दीपक फर्टिलायझर अँड पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशनला GM म्हणून मी आता रिटायर झालो मार्केटिंगमध्ये. यापर्यंत माझी वाटचाल आहे आणि शेतीसुद्धा मी आवडीनं करत आहे. आमच्या घरी शेती आहे आणि शेतीवर मी नवीन प्रयोग करत राहतो आणि लोकांनासुद्धा मार्गदर्शन करतो. सर, कुठे कुठे अवॉर्ड आणि कोणता कोणता अवॉर्ड घेतला तुम्ही सांगा सर. मला मी 4-5 अवॉर्ड घेतले याच्यापर्यंत. सर्वात प्रथम मला भारत सरकारचा बेस्ट मार्केटिंग, ऑल इंडिया बेस्ट मार्केटिंग मॅन अवॉर्ड भेटला मार्केटिंग डिव्हिजनचा. आणि मी त्यावेळेस सर्व्हिसला होतो दीपक पारादीप फॉस्फेट लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडियावर सर्व्हिसला असताना. तर मिस्टर सुरेशजी प्रभू आपल्या महाराष्ट्रातले त्यावेळेस मिनिस्टर होते, रसायन व खत मंत्री भारत सरकार, यांच्यातर्फे मला दिल्लीला नेहरू प्लेसला हा अवॉर्ड मिळाला. आणि म्हणजे कोइन्सिडन्स म्हणा, त्याच दिवशी मला महाराष्ट्र जे वर्क झालं तो अवॉर्ड सुद्धा मला मिळाला महाराष्ट्रातून. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज, मराठी, नागपूर.